नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा उन्हाळी वाळवणाचीच रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे उडदाचे पापड. हे पापड करणं बऱ्याच जणांना मेहनतीचं वाटतं, पण मी खात्री देते तुम्ही जर आजची ही रेसिपी पूर्ण बघितली आणि संपूर्ण टिप्स फॉलो केल्या तर नक्की 100% अगदी काही तासांमध्ये तुमचे हे उडदाचे पापड तयार होणार आहे. अगदी तेही मस्त असे कढईभर फुलणारे, खुसखुशीत, तोंडात जाताच विरघळणारे, अजिबात दातांना न चिकटणारे. आणि तुम्हाला एक सांगू का, बऱ्याच जणांचा पापड ना तळल्यानंतर लाल होतो, सोबतच तो छान असा फुलत देखील नाही, तर हा देखील प्रश्न नक्कीच मिटणार आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर आजचे हे उडदाचे पापड मी परफेक्ट 1 किलोचे बनवणार आहे, त्याकरिता मी घेतलेली आहे 750 ग्रॅम उडदाची डाळ. तर बघा, मी या ठिकाणी सालबीरहितच उडीद डाळ घेतली आहे. सोबतच घेऊयात 1/2 किलो म्हणजेच 250 ग्रॅम मुगाची डाळ. आता ही उडीद डाळ ना आपल्याला पुसून घ्यायची आहे, कारण यावर भरपूर सारी डस्ट असते. ही खाणं खरं तर शरीराला चांगलंही नसतं आणि सोबतच यामुळे पापडांचा रंगही बदलतो. त्यामुळेच आपल्याला ही छान अशी पुसून घ्यायची आहे, कारण ही डाळ आपण धुऊ शकत नाही. त्याच पद्धतीने मुगाची डाळही पुसून घेतली होती. आता दोनही डाळी मिक्स करूयात आणि चक्कीमधून छान असं बारीक पीठ दळून आणूयात. यामध्ये मुगाची डाळ अवश्य घाला, यामुळे पापड खुसखुशीतही होतो आणि सोबतच तो दातांना खातांनी चिकटतही नाही. आता बाकीचं साहित्य बघूयात. मी या ठिकाणी घरगुती पापड मसाला बनवतीये, त्याकरिता घेतलेला आहे 40 ग्रॅम पापडखार. यामुळे ना पापड छान असा फुलतो. पोहे खाण्याच्या चमच्याने मोजला तर 5 चमचे असेल. हा तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजतेने उपलब्ध होईल. सोबतच घेतलेली आहे 30 ग्रॅम काळी मिरी. बरेच जण काळी मिरीसोबतच थोडीशी पांढरी मिरी देखील वापरतात, तर ती देखील तुम्ही वापरू शकता. आणि सोबतच घेऊयात 3 चमचे वजनी प्रमाणात 20 ग्रॅम मीठ. जर तुम्हाला थोडासा खारट पापड आवडत असेल, थोडंसं मीठ वाढवून घेतलं तरीही चालेल. 1 चमचा घेतलाय हिंग आणि 1 चमचा जिरे. जिरे नक्की घाला, यामुळे पापडाला टेस्ट आणखी जास्त छान येते. आता मिरे आणि जिरे आपण या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. हे आपल्याला थोडंसं जाडसरच कुटून घ्यायचं आहे, त्यामुळेच मी हे मिक्सरला दळत नाही आहे. आता हे मी कुटून घेते. तर बघा, साधारणतः इतकं जाडसर मी हे कुटून घेतलेलं आहे. बघा, या पद्धतीची आपली पूड तयार झाली आहे. आता हे संपूर्ण साहित्य मी एका पातेल्यामध्ये काढून घेते. हिंग, मीठ आणि पापडखार हे संपूर्ण साहित्य टाकते. आता हे संपूर्ण साहित्य ना आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे, त्यामुळे मी 1 कप साधारणतः 250 ml गरम पाणी घेतलं आहे. गरम पाण्यामध्ये हे साहित्य भिजत घातल्यामुळे एकतर संपूर्ण साहित्य छान असं मिक्स होईल, विरघळेल आणि सोबतच मिरे देखील सॉफ्ट होईल, यामुळे आपला पापड फाटणार नाही. हे जरा वेळ 10 मिनिटे साईडला ठेवूयात, तोपर्यंत आपण पापडाचं पीठ बघूयात. तर बघा, या पद्धतीचं एकदम छान असं बारीक मी हे पीठ दळून आणलं आहे. हे मी एका पीठ चाळण्याच्या चाळणीने चाळून घेते. यामुळे काय होतं, पिठामध्ये काही वेळेला एखादी अर्धी डाळ सगटच असते तर ही डाळ येणार नाही आणि अगदी छान असं आपलं पीठ भिजवलं जाईल. त्यामुळे आता मी संपूर्णच पीठ छान असं चाळून घेते. तर बघा, आपलं पीठ छान असं चाळून झालं आहे. तर बघा, या पद्धतीने थोडीशी डाळीची भरड या पिठामध्ये आलेली होती. पीठ चाळून घेतल्यामुळे हा आपला फायदा झाला आहे. आता आपण लगेचच कणिक भिजवून घेऊयात. त्या अगोदर पापड लाटताना आपल्याला थोडासा कोरड्या पिठाची गरज पडणार आहे, तर थोडंसं कोरडं पीठ मी साधारणतः वाटीभर काढून घेते. एवढ्या वेळामध्ये आपलं हे मसाल्याचं पाणी देखील छान असं थंड झालेलं आहे. मी खूप वेळापर्यंत यामध्ये बोट बुडवून ठेवू शकते, इतकं हे छान असं थंड झालं आहे. आता याच पाण्यामध्ये आपण हे कणिक छान असं भिजवून घेऊयात. गरज वाटल्यास आपण यामध्ये आणखीही पाणी घालू शकतो, पण मी अगोदर थोडंसंच पाणी घातलं, कारण आपल्याला हे पीठ जेवढं शक्य आहे तेवढं छान असं घट्टसरच मळायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला आपण ज्या पद्धतीने पुरीचं कणिक भिजवतो ना, अगदी सेम पद्धतीने हे देखील कणिक भिजवून घ्यायचं आहे. चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं घट्टसर. त्यामुळे मी थोडं करत पाणी टाकलं आणि छान असं आता हे पीठ भिजवून घेते. खरं तर हे पीठ भिजवणं थोडंसं किचकट असतं, पण काहीच हरकत नाही आहे. जर तुम्ही हातांना तेल लावून घेतलं तर मात्र पीठ भिजवणं जास्त सोपं पडतं, कारण उडदाची डाळीचं पीठ थोडंसं चिकट असतं, ते आपल्या हातांना चिकटून बसतं.
अगदी थोड्याशा पाण्याची मला गरज पडली आहे, साधारणतः अर्धा कप पाणी मी एक्स्ट्राचं घेतलं असेल. आता हे कणिक भिजवून घेते. तर बघा, थोडासा गोळा मळून झाल्यानंतर हातांना मी अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता हे कणिक छान असं एकजीव करून घेतीये, मळून घेतीये. तर बघा, आपलं कणिक या ठिकाणी मळून झालंय. मळतानाच तुमच्या लक्षात येत असेल हे कितपत घट्टसर आहे. आपल्याला हे पीठ असंच भिजवून घ्यायचंय. आता हे पीठ आपल्याला कमीत कमी 5 ते 6 तासांपर्यंत भिजवून घ्यायचंय. तर एवढ्या वेळामध्ये आपलं पीठ सुकू नये याकरिता हे मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाकून छान असं ठेवून देते. तुम्ही हे पीठ रात्रीचं मळलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पापड लाटले तरी देखील चालणार आहे. आता बघा, 6 तासांनंतर आपलं कणिक छान असं भिजलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ छान असं ठेचून घ्यायचं आहे, त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीमधून पीठ बाहेर काढूयात. आणि अगदी थोडासा पिठाचा गोळा जेवढा आपल्याला ठेचता येईल तेवढाच तोडून घ्यायचा आहे. शिल्लक राहिलेलं पीठ पुन्हा एकदा प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ठेवून द्यायचं आहे, कारण थोडं थोडं करत पीठ जर तुम्ही ठेचलं तर हे ठेचायला जास्त सोपं पडतं, पटकन पीठ मऊ होतं. तर बघा, साधारणतः एवढा मी पिठाचा गोळा घेतलाय. आता हे पीठ आपल्याला एका खलबत्त्याच्या मुसळीने छान असं ठेचून घ्यायचंय. तुमच्याकडे जर पाटावर वंटा असेल तर त्याने देखील तुम्ही हे पीठ ठेचून घेऊ शकता. आणि जर आपण पीठ रात्रीच भिजवून ठेवलं असेल तर जास्तही पीठ ठेचत बसण्याची गरज पडत नाही, अगदी पटकन हे पीठ मऊ होतं, कमी ठेचलं असलं तरी देखील. हे पीठ ठेचत असताना बऱ्याचदा आपल्या मुसळीला किंवा खालच्या पाट्याला चिकटू शकतं, याकरिता आपल्याला या पाट्याला आणि सोबतच या मुसळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल हे आपल्याला रिफाईंड ऑइलच वापरायचं आहे, कारण याला अजिबात वास नसतो. तर बघा, जेव्हा कधी मला असं वाटेल की पीठ थोडंसं मुसळीला चिकटायला लागलं आहे त्यावेळेला मी तेलाचा हात थोडासा लावून घेते आणि अशा पद्धतीने छान असं पीठ जोपर्यंत रंग बदलत नाही किंवा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत पीठ छान असं ठेचून घेते. तर बघा, काही वेळानंतर आपलं पीठ छान असं थोडंसं पांढऱ्या स्वरूपाचं झालंय, रंग छान असा बदललेला आहे, छान असं सॉफ्ट झाल्यासारखं देखील दिसतंय. आता आपण याच्या लाट्या कट करूयात. त्याकरिता याची अशा पद्धतीने थोडीशी लांब आकाराची घडी घालून घ्यायची आहे, कारण आपल्याला हे पीठ अशा पद्धतीचं मळून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने. अशा पद्धतीने पीठ सैल केलं की पापड लाटायला आणखी जास्त सोपे पडतात आणि आपल्या पापडाच्या लाट्या देखील एकसारख्या आकारांच्या येतात, यामुळे पापड गोल लाटायला जास्तच मदत होते. तर बघा, अशा पद्धतीने मी पीठ छान असं एकसारखं गोल करून घेतलंय. आता याची आपण लाट्या कट करून घेऊयात. त्याकरिता मी थोडासा जाड आकारांचा दोरा घेतलाय आणि याच्या मदतीने अशा पद्धतीने हे पीठ कट करून घेते, म्हणजेच या लाट्या कट करून घेते. एकसारख्या आपल्याला या लाट्या कट करून घ्यायच्या आहे. बघा, दोऱ्यामुळे या लाट्या अगदी छान अशा गोल कट केल्या जात आहेत, सोबतच एकसारख्या आकाराच्याही कट केल्या जात आहेत. जर याच लाट्या तुम्ही चाकूने कट करायला गेलात तर एका साईडने या लाट्या चपट्या होतात आणि नंतर त्या पुन्हा एकदा आपल्याला गोल करून घ्याव्या लागतात. त्यामुळे दोऱ्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. या पद्धतीने संपूर्ण लाट्या मी कट करून घेतलेल्या आहेत, अगदी मस्त अशा गोल आणि एकसारख्या कट झाल्यात. आता यांना अगदी थोडासा तेलाचा हात लावायचा आहे, जेणेकरून या लाट्या एकमेकांना चिकटणार नाही. तयार झालेल्या लाट्या एका पातेल्यामध्ये आपण ठेवून देऊयात, ज्यावर एखादा आपण घट्ट स्वरूपाचं झाकण ठेवू शकेल, कारण या लाट्या आपल्याला सुकू द्यायच्या नाहीयेत. आता उरलेलं पीठ देखील सेम पद्धतीने ठेचून घेते आणि यांच्या देखील लाट्या कट करून घेते. आता आपण लगेचच पापड लाटून घेऊयात. त्याकरिता एक पोळपाट घेतलाय. लाटी आपल्याला छान अशी या कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हा पापड छान असा गोल आणि पातळ स्वरूपाचा लाटून घ्यायचा आहे. आपल्याला वाटलंय हा पापड पोळपाट लाटण्याला चिकटतोय, त्यावेळेला कोरड्या पिठाचा आपण वापर करू शकतो. आता पापड पटकन लाटला जावा याकरिता खास ट्रिक, ती म्हणजे लाटण्याची आहे. तर पापड लाटण्याकरिता अशा पद्धतीचं पापडाचं खास लाटणं मिळतं जी डिझाईनचं असतं. या पद्धतीने याला शिरा असतात, यामुळे ना पापड पटकन लांबतो आणि छान असा लाटता देखील येतो. तर अशा पद्धतीने लाटणं जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळालं तर अवश्य घ्या. तर बघा, अशा पद्धतीने छान असा पातळ आणि गोल आपला पापड या ठिकाणी लाटून झालाय. मस्त आणि अगदी छान असे पापड लाटले जात आहेत, कारण आपण कणिक छान असं घट्टसर भिजवलं होतं. आता हा पापड आपण एका सुती कापडावर सुकण्याकरिता टाकूयात.
तर आपल्याला हे पापड घरामध्येच आणि फॅनखाली सुकवायचे. सुरुवातीला खरं तर फॅन लावण्याची देखील गरज नाही आहे, कारण सुरुवातीला जर फॅन लावला तर पापड हे आपले थोडेसे वाकडे होतात, म्हणजेच एकसारखे सरळ राहत नाही. सेम पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पापड लाटून दाखवते. तर बघा, अगदी छान असा पातळ स्वरूपाचा आणि गोल आकाराचा दुसराही पापड लाटून झालाय. सेम पद्धतीने उरलेलेही पापड लाटून घेऊयात. तर बघा, साधारणतः 1 किलोच्या प्रमाणामध्ये माझे 150 पापड हे तयार झालेले आहेत. संपूर्ण पापड लाटून झाले. मध्ये आधे हे पापड मी 10 मिनिटांनंतर गोळा करत होते. ज्यावेळेला यांची टोकं थोडीशी वरती झाल्यासारखी वाटेल किंवा हे पापड वाकडे होत आहेत असं वाटेल, त्यावेळेला पापड गोळा करायचे, एकावर एक ठेवायचे आणि पुन्हा 10 मिनिटांनंतर पसरवून वाळत घालायचे. अशी पद्धत वापरल्यामुळे पापड हे एकसारखे गोळा करत राहतात. बघा, 10 मिनिटांनंतर आपल्याला हे पापड अशा पद्धतीने गोळा करत चालायचे आणि पुन्हा 10 मिनिटे झाली की पुन्हा एकदा उलट साईडने सुकत घालायचे. तर आता तयार झालेले पापड दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला अगदी कोवळ्या उन्हामध्ये फक्त 10 मिनिटांकरिता एका साईडने आणि पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने 10 मिनिटे सुकवून घ्यायचे. अशा पद्धतीने उन्हात देखील सुकवल्यामुळे या पापडांवरती थोडंफार आपण तेल वापरलेलं ते निघून जातं आणि यामुळे वर्षभराकरिता पापड असून असेच छान असे टिकून राहतात. आता आपले पापड छान असे सुकलेले आहेत. तयार झालेले पापड तुम्हाला दाखवते. बघा, किती मस्त असे गोल गरगरीत आहेत, छान असे पातळ स्वरूपाचे आहेत, अजिबात पापड वाकडा झालेला नाहीये की फाटलेला किंवा तुटलेला देखील नाहीये. अगदी छान असे हे पापड तयार होतात जर मी सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर. आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते. त्याकरिता तेल मी हलकं गरम करून घेतलंय. तेल हे जास्त गरमही नसावं, मध्यम स्वरूपाचंच गरम असावं. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. बघा, हा पापड किती मस्त दुप्पट तिप्पट फुललाय, अगदी छान असा खुसखुशीत झालाय. यावर जे छोटे छोटेसे बबल्स आलेले आहे यावरूनच लक्षात येत आहे हा पापड किती छान असा खुसखुशीत असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे पापड अजिबात लाल होत नाहीये कितीही वेळ तेलात ठेवला तरी देखील. तर त्यामुळे मी सांगितलेल्या संपूर्ण टिप्स वापरून तुम्ही देखील या पद्धतीने छान असे गोल गरगरीत खुसखुशीत उडदाचे पापड यावर्षी नक्की बनवून बघा. कसे झाले कमेंट्स करूनही नक्की कळवा. आता हे तळलेले पापड मी तुम्हाला दाखवते. बघा, अजिबात तेलकट नाहीये. आणि किती छान असे खुसखुशीत देखील झाले आहे. अगदी छान असा बारीक भुगा याचा तयार झालाय. त्यामुळे तुम्हाला मी सांगितलेल्या या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.